तर मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा ही केलेली, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र महाविकास आघाडीतील जागावाटप पाहिले तर अजूनही झालेलं नाही. त्यामुळे शरद पवार राज्यातील विविध मतदारसंघात जाऊन या निवडणुकीचा आढावा घेतात. तर याच निमित्त ते पुण्यात आले होते. तर मग याचवेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिकपणे गप्पा मारल्या आणि याचवेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्याविषयी एक मोठं भाष्य केलेलं आहे. तर मग अशात शरद पवार खरंच लढणार का? लढले तर ते कोठून लढू शकतात? त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा. खरं तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीला शिव देण्याची सर्वाधिक ताकद राखून असलेले शरद पवार यांनी आपली राजकीय फाशी टाकायला सुरुवात केलेली. शरद पवार हे प्रत्यक्ष लोकसभा निवडणूक लढवत नसले तरी महायुतीच्या उमेदवारांविरोधात कशाप्रकारे मोर्चेबांधणी करता येईल त्या दृष्टीने त्यांचा अनुभव हा महत्वाचा ठरणारे. तर यासाठीच शरद पवार नेहमीप्रमाणे ठिकठिकाणी फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तर एकीकडे बारामतीमधील प्रचारावर लक्ष ठेवून राहणे आणि दुसरीकडे आपल्या पक्षाचे उमेदवार हे निश्चित करणे अशी दुहेरी जबाबदारी शरद पवार यांच्यावर आहे. तर मग अशातच शरद पवार यांनी पुण्यातील मोदी बागेत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या. तर याचवेळी त्यांनी लोकसभेची जागावाटप आणि सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तर याचवेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले की पक्षाचे कार्यकर्ते मला माढा, सातारा किंवा पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह करत आहेत, परंतु मी माझ्या राजकीय आयुष्यात 14 निवडणुका लढलोय, आता किती निवडणुका लढू, आता माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असे शरद पवार यांनी स्वतः सांगितलं. तर मग त्यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली. तर शरद पवार यांना राजकारणाच पाहिला तर प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळेच शरद पवार यांची प्रत्येक कृती किंवा राजकीय वक्तव्य हे तोलून मापून केलेलं असतं. तर आपल्या वक्तव्याचा काय अर्थ काढला जाऊ शकतो याचीही त्यांना पुरेपूर जाण असते. त्यामुळे शरद पवार यांनी नेमकी आत्ताच ऑफ द रेकॉर्ड गप्पांमध्ये मला कार्यकर्ते लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरत आहेत असं वक्तव्य का केले याविषयीच सध्या मग सर्वत्रच तर्कवितर्क लावले जातात. तर मग अशात कार्यकर्त्यांचा मान राखून शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवायचं ठरवले तर पुण्यात त्यांच्या समोर पाहिले तर भाजपचे मुरलीधर मोहोळ, तर माढ्यात त्यांच्या समोर रणजित सिंग निंबाळकर आणि साताऱ्यात त्यांना भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्याशी लढत द्यावी लागेल. तसं घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी रंग देण्याची शक्यता सुद्धा आहे. परंतु अशात सध्या तरी निवडणूक लढण्याबाबत शरद पवारांनी स्पष्टपणे नकार हा दिलेला आहे. पण अशात तुम्हाला काय वाटतं, शरद पवार हे निवडणूक लढू शकतात का? ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय उद्धव ठाकरे मुंबईमध्ये भाजपचा कसा गेम करू शकतात त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा.